आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा। पेण तालुक्यातील गणेश मूर्तिकारांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली। हे मूर्तिकार यापूर्वी शेती व्यवसाय करायचे, परंतु शेतीतून मिळणारे अल्प उत्पन्न व वाढत चाललेला खर्च यामुळे यांनी गणेश मूर्ती बनवण्याचा व्यवसाय स्वीकारला। आज हजारो बेरोजगार तरुण या व्यवसायावर आपली उपजीविका करत आहेत। गेले अनेक वर्ष शाडू माती व सर्वसामान्यांना परवडणाऱ्या पीओपीच्या मूर्ती बनवण्याचं काम हे करत होते, परंतु केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पीओपी मूर्तींच्या उत्पादनावर या संदर्भात काही निर्देश जाहीर करण्यात आले, त्यामुळे या मूर्तिकारांचा व्यवसाय धोक्यात येऊन या व्यवसायावर अवलंबून असणारे हजारो कुटुंबीय अडचणीत सापडलेले आहेत। यासाठी सहकार्य व मार्गदर्शन मिळावं म्हणून या गणेश मूर्तिकारांनी कृष्णकुंजावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली। यावेळी मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, महेश पोरे, रुपेश पाटील, गणेश मूर्तिकार उत्कर्ष मंडळ हमरापूर विभाग अध्यक्ष कुणाल पाटील, उपाध्यक्ष रविकांत म्हात्रे, सचिव राजन पाटील, खजिनदार कैलास पाटील आणि अनेक मूर्तिकार उपस्थित होते। TV7 मराठीसाठी किरण बांधणकर, पेण, रायगड। खरंच मोठे आहे, हेच जर घडत राहिलं तर मग आमच्यासारख्या लोक उद्योग करायचं काय? शेती गेली, शेती राहिलीच नाही। आज शेतीमध्ये संपूर्ण खरं पाणी गेलं, ते नाही म्हणून आम्ही ह्याच्यात पडलो। आता हे आमचे 15-20 वर्ष व्यवस्थित चाललं आणि आता केंद्र सरकारने आमच्यावर एक प्रकारे अंश काढलेला आहे किंवा तुमच्या बंद करा, त्याच्या बंद राहता आम्ही काय करायचं? गणपतीच्या अगोदर या दशरथाचा सुरुवात होते मोठ्या प्रमाणात, म्हणजे 50,000 पासून 40-30 लाखापर्यंत, आणि त्या पर्यायाच्या माध्यमातून पर्यावरणाचं सुद्धा रक्षण होईल आणि लोकांच्या सुद्धा व्यवसायाचं रक्षण होईल असा पर्याय जर निवडला तर हे गोरगरीब जे आहेत ते निश्चितपणे त्याच्यात आनंदात राहतील आणि खास करून मराठी माणूस ह्या व्यवसायात आहे आणि तेवढा तो जिवाळ्याचा आमचा विषय आहे आणि म्हणून या मराठी माणसांचं हे सरकार आहे। ठाकरे सरकार म्हणून जर म्हणत असतील तर बाळासाहेबांच्या नावाच्या सरकारने आणि शरद पवार साहेब सुद्धा मराठीच आहेत आणि काँग्रेसचे जे आहेत ते सुद्धा मराठीच आहेत, त्यामुळे त्यांनी सुद्धा या मराठी मुलांचा रोजगार वाचवण्यासाठी पर्यावरणाला पर्याय काढून यांचा रोजगार वाचवावा आणि यांना पुढची संधी उत्तम प्रकारची उपलब्ध करून द्यावी। असं म्हणलं झालेलं आहे, कळलं का? तर आत्ताचे काही 4-5 जण आत्ता आले होते उदर माझं या सर्व मंडळींशी बोलणं झालंय, माझा आवाज ऐकू येतो तुम्हाला? माझं या सर्व मंडळींशी बोलणं झालंय, यातनं कसा मार्ग काढायचा तो आपण लवकरात लवकर मार्ग काढतो, कळलं का? काळजी करू नका। आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा।